या बातमीचे प्रायोजक आहेत ट्विंकल इंग्लिश मीडियम स्कूल सोलापूर। बुधवारी वळसंग परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय। या दरम्यान महावितरणाच्या विजेचे खांब कोसळले, अनेक ठिकाणी तारा तुटून पडल्यात। तीर्थ रोड येथील खांबावरून तारा जोडणी करत असताना अचानक शॉक लागून प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उमर बागवान हा खाली कोसळलाय। खाली पडल्यावर तो गंभीर अवस्थेत जखमी झाला होता। त्यावेळी महावितरणाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्यास रुग्णालयात दाखल केलं। रात्री उपचार सुरू केल्यावर 70-75% तो गंभीर भाजला असल्याचं लक्षात आलंय। त्याच्या दोन्ही हातास गंभीर इजा झाली आहे। त्याच्यावर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या दरम्यान रविवारी माजी सहकार मंत्री तथा सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाषबाबू देशमुख यांनी रुग्णालयास भेट देऊन रुग्ण व नातेवाईकांची विचारपूस केली। राज्य शासनाकडून रुग्ण व नातेवाईकास शक्य होईल तेवढी मदत करण्याचं आश्वासन यावेळी आमदार देशमुख यांनी दिलंय। यावेळी राहुल वंजारे, सागर धुळवे, मौलाली शेख, लिंबाजी वंजारे, नूर बागवान आदी जण उपस्थित होते। एम एस सी बीला कामाला असल्यावर ट्रेनिंगचे एम एस सीचे जे कर्मचारी ट्रेनिंगसाठी वर पोलवर चढवल्यावर अचानक लाईट चालू केल्यामुळं खाली पडून कोणी हात म्हणजे काढलेले आहेत। तर शासनाकडे त्याची व त्याच्या कुटुंबाला सहकार्य करण्यासाठी आम्ही शासनाला शासनाकडं आम्ही पक्षाच्या मार्फत काही मदत लागलं तर आम्ही पक्षाच्या त्यांच्या कुटुंबास आम्ही उभारायला तयार आहे। आणि वेळोवेळी पोलिशन शासनाकडे आणि एम एस सी बीला बावन कुटुंबाला पर्यंत मदत मिळू तर त्याचं माझं वैयक्तिक पाठपुरावा तिथं या ठिकाणी राहील। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।